सुप्रजाच्या सगळ्या मुलांना आणि पालकांना नमस्कार. आपण तोतोचंदच्या गमती जमती जेव्हा ऐकत असतो त्याच्यामध्ये काही काही गंभीर गोष्टी पण ऐकतो, तशीच आजची जी ही गोष्ट आहे ना मुलांनो पालक हो, ही थोडीशी गंभीर आहे. तत्पूर्वी तुम्ही आमचा यूट्यूबचा चॅनल सबस्क्राईब केला आहे का? केला नसेल तर तो आजच सबस्क्राईब करा. त्याच्यामध्ये एक नोटिफिकेशन बेल आयकॉन असतो, तो दाबायला विसरू नका, कारण तो दाबल्यानंतर तुम्हाला तोतोचंदची जेव्हा नवीन गोष्ट प्रकाशित होईल तेव्हा लगेचच त्याच्याबद्दल माहिती मिळेल. तुमच्या मित्रपरिवारालासुद्धा आमच्या चॅनलबद्दल अवश्य सांगा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स लिहा आणि लाईक करायलासुद्धा विसरू नका. आजची जी गोष्ट आहे ना पालक हो, ती तोतोचंदचे आई वडील आणि युद्ध ह्याच्याबद्दलची आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दुसरं महायुद्ध हे खूप जगामध्ये बदल करणारं होतं. त्याच्यामध्ये जपाननी जेव्हा भाग घ्यायला सुरुवात केली तेव्हा जपानमध्ये अनेक गोष्टी मिळेनशा व्हायला लागल्या. युद्ध असताना मुलांनो ते नुसतं ऐकायला त्याच्या गोष्टी चांगल्या असतात, पण जेव्हा आपल्याला ते सहन करायला लागतं ना तेव्हा त्या खूप गंभीर होऊन जातात. अनेक खाण्याच्या गोष्टी मिळेनशा होतात, रेशन लागतं, एवढ्या एवढ्याशाच गोष्टी मिळतात, लोकं भुकेलेली असतात, त्यांना अनेक वेळा आपण हे करणं योग्य का ते करणं योग्य ह्याच्यामध्ये कळत नाही. म्हणूनच इंग्रजीमध्ये म्हण आहे, ऑल इज फेअर इन लव्ह अँड वॉर. म्हणजे जेव्हा युद्ध असतं तेव्हा एखादा व्यक्ती असा का वागतो आणि दुसरा व्यक्ती तसा का वागत नाही ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लॉजिक नसतं. ज्याला जे योग्य वाटतं तसं तो वागतो आणि त्याच्यावरती त्याला देव क्षमासुद्धा करतो, एवढं लक्षात ठेवा. तर काय होतं की आता युद्ध आलेलं आहे त्यामुळे गोष्टी मिळायच्या कमी होतात, भात कमी मिळतो, साखर कमी मिळते, अनेक गोष्टी, तेल असतं, तूप असतं, दूध असतं, ह्या गोष्टी मिळणं बंदच होऊन जातं, आपल्याकडे येऊच शकत नाहीत ह्या गोष्टी. त्याच्यामुळे जपानमध्ये परिस्थिती खूप बिकट व्हायला लागते. अनेक वेळा शाळेमध्ये जेव्हा ह्यांनी हेडमास्टरांनी काय सांगितलेलं असतं, काहीतरी डोंगरावरचं काहीतरी समुद्रातलं, पण समुद्रातले मासेसुद्धा आता मिळणं खूप कठीण व्हायला लागलेलं असतं. त्यामुळे समुद्रामधला जो भाजीपाला असतो ज्याला इंग्रजीमध्ये सी वीड असं म्हणतात, ते कसं तरी आई का आणून तिला डब्यामध्ये देत असते. गोड तर काहीच मिळत नसतं. अनेक स्टेशनवरती मशीन्स असतात, आपल्याला माहिती ना व्हेंडिंग मशीन्स म्हणतात त्याला, ज्याच्यामध्ये पैसे टाकल्यानंतर पॅकेट, वेफरची पॅकेट वगैरे येत असतात, तशीच कॅरमेलच्या गोळ्यांची पाकिटं येत असतात. पण अनेक दिवस ही मशीनंसुद्धा रिकामीच असतात, पैसे टाकले तर पैसेच तसे परत येतात, त्याच्यामधनं कुठलीही पाकिटं येत नाहीत. तोतोचंद रोज प्रयत्न करत असते पण तिला काही मिळत नाही. बाबांना आईला सगळं हे माहिती असतं, साखर मिळत नाही, तोतोचंदला समजावून सांगत असतात. तोतोचंदसुद्धा तशी विचारी व्हायला लागलेली असते, पण तरीसुद्धा पालकांना मुलांच्याबद्दल दया येते, त्यांना वाटतं आपण मुलांना कुठेतरी कमी पडतो आहे. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की तोतोचंदचे बाबा जे आहेत हे व्हायोलिन प्लेयर आहेत. तर जिथे युद्धासाठी शस्त्र बनवण्याची जी फॅक्टरी असते ना तिथे तोतोचंदच्या वडिलांना असं सांगण्यात येतं की तुम्ही तिथे येऊन ते जे तिथे जे काही बनतं आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही जर अमुक पद्धतीने व्हायोलिन वाजवलं तर त्यांना प्रोत्साहन मिळतं आणि युद्धाच्या म्हणजे युद्धाची जी गाणी आहेत किंवा म्युझिक आहे अशा प्रकारचं म्युझिक तुम्ही तिथे वाजवायचं की त्या लोकांना तिकडच्या प्रोत्साहन मिळतं आणि तुम्हाला त्याच्या बदलीमध्ये साखर आहे, गव्हाचं पीठ आहे, कॉफी आहे, दूध वगैरे अशा गोष्टी तुम्हाला त्याच्या मोबदल्यामध्ये दिली जातील. आता तोतोचंदचे वडील घरी येतात आणि तिच्या आईला हे सगळं सांगतात आणि ते युद्धाच्या अगदी विरुद्ध असतात, त्यामुळे अशा पद्धतीचं म्युझिक वाजवायचं ज्याच्यानी शस्त्रास्त्र निर्माण होतील, शस्त्रास्त्र निर्माण झाल्यानंतर लोकांची हानी म्हणजे कुठेतरी युद्ध होणार ह्या सगळ्या कल्पनेनी आणि त्याच्यासाठी म्युझिक वाजवणं हे कुठेतरी त्यांच्या मनाला भावत नसतं, आवडत नसतं, पटत नसतं. म्हणून ते तोतोचंदच्या आईला सांगतात की मला ना हे असं म्युझिक वाजवणं मनाला पटत नाही आहे, त्याच्या मोबदल्यात आपल्याला भात तांदूळ मिळेल, आपल्याला साखर मिळेल, खूप गोष्टी मिळतील, आपलं जीवन खूप सुधारेल, पण मला नाही वाटत हे असं वाजवायचं. तोतोचंदची आईसुद्धा खूप विचारी असते, ती म्हणते तुम्हाला जे योग्य वाटेल तेच करायचं आणि तुमचं हे म्हणणं मलासुद्धा पटतं, हे अगदी बरोबर आहे, आपल्याला जे मिळतं त्या तुटपुंच्या गोष्टींमध्ये आपण राहू, तोतोचंदसुद्धा समजून घेईल मला खात्री आहे,
तिघही जणं बसतात. बाबा छानपैकी तोतोचानला समजावून सांगतात. त्यांना माहिती असतं की त्या कॅरमेलच्या स्वीट्ससाठी ती त्या मशीनमध्ये नेहमी पैसे घालत असते, पण त्या गोळ्या तिला मिळत नसतात. पण तोतोचान असते ती आपल्या वडिलांच्या मांडीवर जाऊन पटकन बसते आणि म्हणते, बाबा तुम्हाला जे वाटेल ना तेच मला वाटेल, नाही तुम्ही करायचं, तुम्हाला तुमचं व्हायोलिन खूप आवडतं आणि त्याचा अपमान झालेला तुम्हाला आवडत नाही मला माहिती आहे. मी तुमच्याकडनं व्हायोलिन शिकेन, व्हायोलिन शिकणंसुद्धा एक प्रकारचा गोड अनुभव आहे, म्हणजे गोड खाल्ल्यासारखंच मला वाटेल बाबा, तुम्ही नका तसं करू. म्हणून बघा, हे कुटुंब एकत्र बसून एक खूप चांगला निर्णय घेतात, एक खूप मनानी विवेक ठेवून आणि मनावरती ताबा ठेवून तो निर्णय घेतात. अशी ही आज एक आपण खूप गंभीर गोष्ट ऐकली. पालक हो, तुम्हाला मी ह्याच्यामध्ये काय देणार होमवर्क? काहीच देऊ शकत नाही आहे, नाही का होमवर्क. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट नीट ऐका, परत परत ऐका, त्याचा विचार करा आणि नेहमी कुठलाही निर्णय घेताना विवेकाने आणि योग्य काय तो निर्णय घ्या. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला सांगायला विसरू नका, बरं का?